नमस्कार सोशल मीडियावर एक मालवाहू ट्रकचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे या ट्रकनं महाराष्ट्र ते केरळ असा अंतर सतराशे किलोमीटरचा प्रवास करायला एक वर्ष लागल्याची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड रंगली आहे नाशिकमधून केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एक एरोस्पेस आटोकल्याव या ट्रकमधून नेण्यात आला आहे मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये नाशिकमधून या ट्रकचा प्रवास सुरू झाला तो एकोणीस जुलै दोन हजार वीसला ला पोचलेला पोहोचलेला आहे याचे फोटो एन आय या वृत्तसंस्थेने शेअर केले होते या ट्रकला चाके असून टनाहून अधिक वजन असलेले एरोस्पेस ऑटोक्लेव पोचवण्यासाठी या ट्रकला एक वर्ष इतका वेळ लागलेला आहे आता या ऑटोक्लेवचा उपयोग एरोस्प्रेस प्रोडक्टच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे ट्रकच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आठ जुलै दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथून या ट्रकचा प्रवास सुरू झाला चार राज्यातून प्रवास करत तिरुअनंतपुरम येथे पोचायला एक वर्ष या ट्रकला लागलेला आहे सतराशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत असताना दररोज किमान पाच किलोमीटर अंतर कापले जायचे यावेळी रस्त्यावरून पूर्णपणे वाहतूक बंद केली जायची तर लॉकडाऊनमुळे एक महिना हा ट्रक एकाच जागेवर थांबून होता तर हा ट्रक महाराष्ट्रातून केरळात जात असताना नेहमी याच्यासोबत सोबत बत्तीस ते अडतीस जण असायचे यात इंजिनियर्स मेकॅनिक्स यांचा समावेश होता ट्रकच्या मार्गात येणारे अडथळे आणि विजेच्या तारा या सर्व दूर करण्यासाठी ते मदत करत तसंच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची गाडीही याच्यासोबत असे ट्रकमध्ये सात पॉईंट पाच मीटर उंच आटोकले होता अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि विजेच्या तारा आडवा यायच्या त्यामुळे त्या बाजूला करण्यासाठी हा पथक नेहमी ट्रक सोबत असायचा इतका अडथळा पार करत रविवारी एकोणीस तारखेला हा आटोकल्याव सुरक्षितपणे केरळमध्ये पोहोचलेला आहे दरम्यान सोशल मीडियावर मशीन मालवाहू जहाजाने का नेलं नाही असा प्रश्न विचारलेला जात आहे जहाजातून ते आणखी कमी वेळेत पोचलं असतं अशी ही चर्चा सुरू आहे पण आटो आकार मोठा असल्यानं त्याचं वाहतूक करणं आव्हान होतं ज्या ट्रकमधून हे आटो लादून नेलं त्याची वाहतूक करत असताना वाटेत येणारे घाट आणि इतर अडचणी या महत्वाच्या बाबी होत्या तसंच आटो उंची जास्त असल्यानं जहाजातून नेणं ते शक्य होणार नव्हतं अशी माहिती कर्मचाऱ्यांनी यावर दिलेली आहे हा आटो क्लाव जहाजानं जरी न्यायचं झालं तरी मुंबईपर्यंत रस्त्यानं जावं लागलं असतं त्यासाठी घाट रस्त्याचा मोठा अडथळा होता भला मोठा ट्रक घाटातून नेणं हे खूप अशक्य होतं तर मंडळी ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद